इंदोरीकर ही प्रवृत्ती आहे, कुणी व्यक्ती नाहीत. इंदोरीकरांच्या बाजूने निकाल झाल्यानंतर दोन मंत्री त्यांचा सत्कार करायला तिथे गेलेत. म्हणजे साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गांनी मी केस मागे घ्यावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्या गेले. निवृत्ती काशीनाथ इंदोरीकर उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात PCPNDT ॲक्टनुसार संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी प्रोसेस इश्यू झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात रिलीफ मागितला की हा गुन्हा रद्द व्हावा आणि जिल्हा न्यायालयात त्यांच्या बाजूने निकाल झाला तो. आणि त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रांनीच उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात आम्ही दाद मागितली आणि ती दाद मागितल्यानंतर त्या जे प्रकरण आहे तिथे आमच्या वतीने जितेंद्र पाटील आणि नेहा कांबळे यांनी काम बघितलं आणि त्या प्रकरणामध्ये आदरणीय संत साहेबांच्या समोर हे प्रकरण चाललं आणि निकाल झाला 16 जून 2023. आणि त्यात असं नमूद केलं गेलं की हा हे जे स्टेटमेंट आहे निवृत्ती काशीनाथ इंदोरीकरचं सम विषम तिथीच्या संबंधाने हे PCPNDT ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा आहे आणि इंदोरीकर हे कीर्तनकार आहेत, हे मोस्ट इन्फ्लुएन्स्ड पर्सन आहे, यांची लोकप्रियता आहे समाजामध्ये किंवा लोकांमध्ये आणि अशा व्यक्तीने हे अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, मुलगा कधी होईल मुलगी कधी होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट हा गुन्हाच आहे असं त्यांनी निकालात नमूद केलं. आणि त्या निकालाच्या विरोधात इंदोरीकरांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 4 आठवड्याची मुदत मागून घेतली की तुम्ही खाली केस पाठवू नका, केस सुरू करू नका, मला 4 आठवड्याची मुदत द्या. आणि म्हणून त्यांना 4 आठवड्याची मुदत मिळाली, स्टे मिळाला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्या निकालाच्या विरोधात. आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आम्ही महाराष्ट्रांनीच्या वतीने आदरणीय इंदिरा जयसिंग मॅडम आमच्या वतीने त्यांनी काम बघितलं आणि 8 ऑगस्ट 2023 आत्ता तो निकाल झाला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयाचं जे म्हणणं होतं ते ग्राह्य धरलं, ते ॲज इट इज ठेवलं आणि हा हे जे स्टेटमेंट आहे हे गुन्हाच आहे असं मतप्रदर्शन करत इंदोरीकरांची याचिका रद्द करण्यात आलेली आहे. आणि हा निर्णय खरं तर एक महाराष्ट्रांनीची पदाधिकारी आणि स्त्री सक्षमीकरणाच्या कामातली कार्यकर्ती म्हणून मी ह्या निकालाचं स्वागत करते आणि एक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा एक खूप चांगला पायंडा आहे किंवा एक माइलस्टोन निकाल आहे असं मी म्हणेल. आणि म्हणून आता जे खाली जे कामकाज चालणार आहे त्या कामकाजावर लक्ष ठेवून त्यात योग्य ते पुरावे योग्य ते कागदपत्र दाखल करून इंदोरीकर ही प्रवृत्ती आहे कुणी व्यक्ती नाही तर ह्या अशा ज्या प्रवृत्ती समाजामध्ये आहेत यांच्या विरुद्ध आम्ही लढत राहणार आणि कायद्याने त्यांना शिक्षा होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करणार. दबाव आणि आणखी एक गोष्ट मी मगाशी सुटली माझ्याकडून, जिल्हा कोर्टामध्ये इंदोरीकरांच्या बाजूने निकाल झाल्यानंतर दोन मंत्री त्यांचा सत्कार करायला तिथे गेले त्यांच्या आश्रमामध्ये. म्हणजे ही बाब बघा तुम्ही. आणि त्याच्यापूर्वी माझ्यावर अनेक मार्गांनी म्हणजे ट्रोलिंग केलं गेलं किंवा वेगवेगळ्या डेलिगेशन्स पाठवणं, वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणं, म्हणजे साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गांनी मी केस मागे घ्यावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्या गेले. काही काळासाठी मला पोलीस प्रोटेक्शन स्वतःहून त्यांनी दिलं, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने मी मागणी न करता त्यांना ते आवश्यक आहे असं वाटलं म्हणून. अशा नंतर त्या व्हिडिओ नष्ट करणं अशा अनेक कायद्याच्या विरोधातल्या कृती दरम्यानच्या काळात घडलेल्या आहेत. एकदा तुम्ही म्हटलं की व्हिडिओ ते हटवण्यात आले, पोलिसांना ते व्हिडिओ मिळत नाहीये, त्या संदर्भात आपण वेगळी तक्रार केलेला आहे का? हो, तक्रार म्हणजे मी तक्रार अर्ज दिला आहे संबंधित डिपार्टमेंटकडे. कारण ह्या कायद्यामध्ये एक मर्यादा अशी आहे की काही गोष्टी त्या म्हणजे त्या यंत्रणेनेच करायच्या आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं की मी नोटीस दिली, नोटीस याच्यासाठी त्या कायद्यात नमूद आहे, नोटीसशिवाय मी पुढे होऊ शकत नव्हते. तर अशा त्या मर्यादा असल्यामुळे मी तक्रार जी केली ती जिल्हा शल्य चिकित्सक आणि हेल्थ डिपार्टमेंटला केलेली आहे. पोलिसांकडनं आपल्याला संरक्षण दिलं जातं, म्हणजे त्यांच्याकडे गोपनीय माहिती येते की तुमच्यावरती हल्ला होणार आहे, मात्र ते संबंधितांवरती कारवाई करताना दिसत नाही पण तुम्हाला संरक्षण देतात. बरोबर, म्हणजे त्यांना ह्या गोष्टी कळतात. कुठेतरी पोलिसांवरती पण दबाव आहे किंवा प्रशासनावरती दबाव आहे असं वाटतं. काय असू शकतं, म्हणजे मी ठामपणे नाही सांगत पण असू शकतं मे बी. जे दोन मंत्री जेव्हा सत्काराला जातात त्याच्या निकालानंतर त्याच्यावरून आपण काय म्हणजे समजायचं ते समजून घ्यावं. अशाच पद्धतीने भिडेपूरचे देखील वक्तव्य करत असतात त्यांना या संदर्भामध्ये
अंधश्रद्धा निर्मूलन समिती कशा पद्धतीने लढा देत आहे? भिडे गुरुजींच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रार करणार होतो, परंतु आम्ही तक्रार करण्याच्या आधी एका थर्ड पर्सनने तिथे तक्रार नोंदवली, मग पुन्हा तक्रार करण्याची गरज नाही, म्हणजे एक तक्रार आहे ऑलरेडी, ती केस सुरू झाली म्हणून मग आम्ही, परंतु त्या केसला आमचं समर्थन आहे आणि त्यांना जे आवश्यक तो पाठबळ आमचं निश्चितच आहे.